विधिवत घटस्थापना शिवदर्शनी येथील दक्षिणात्या घाटणीच्या श्री लक्ष्मी माता मंदिरात गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:05 शुभ मुहूर्तावर सो जय श्री बागुल व श्री आबा बागुल यांच्या शुभ हस्ते विधिवत घटस्थापना संपन्न होणार आहे. कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, भजन, भक्ती आणि साहित्य याचा मनोहारी संगम असणारा आणि नवरात्रात सलग 10 दिवस चालू असणारा पुणे नवरात्र महोत्सव हा सांस्कृतिक महोत्सव यंदा दिमागदार 30 वर्षे साजरे करीत आहेत. घटस्थापनेच्या दिवशी गुरुवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रमेश चेनिथला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट पुणे येथे यांचे शानदार उद्घाटन संपन्न होईल अशी माहिती पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे नवरात्र महोत्सव 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर सालाभरप्रमाणे यंदाही भव्य दिव्य असा स्वरूपात पुणे गणेश कला क्रीडा रंगमंच इथं होणार आहे. 3 ऑक्टोबरला सायंकाळी 4:30 भव्य असं उद्घाटन सोहळा आदरणीय महाराष्ट्र राज्याचे आमचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले, आमचे ऑब्झर्वर आदरणीय रमेश चेनिथल्ला यांच्या शुभ हस्ते उद्घाटन येणार आहे. अनेक नामवंत कलावंत याला उपस्थित राहणार आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी, भार्गवी शुरमले, रुपाली भोसले, त्याच्यानंतर मधुरा कुलकर्णी, आपल्या आलापिनी मिसाळ, अमृता घोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पुनम गाडगे, द्रविड अशा अनेक या कलावंतांनी सादर केलेली बॉलिवूड धमाका आणि मेलडी असं या नृत्यरंग असा उद्घाटन सोहळ्याचं आकर्षण आहे. दुर्गा पूजन आहे, जमिनी शर्वरी करणार आहेत. आम्ही आंबेचे गोंधळी हा देवीचा जागर आणि खंडोबाचा गोंधळ असं स्वाती डोकटे आणि विनोद डोकटे करणार आहेत. 10 दिवस सातत्याने हा महोत्सव चालत असतो. दरवर्षी आम्ही लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्काराने अनेकांना सन्मानित करतो. गेली 30 वर्ष ही परंपरा यावर्षी कायम आहे. आम्ही सुप्रसिद्ध आपले ज्येष्ठ संपादक आणि ABP माझाचे संपादक पत्रकार राजीव खांडेकर यांना आम्ही जीवनगौरव पुरस्कार देतोय. त्याचबरोबर पर्यावरणावर अनेक वर्ष सातत्याने झगडा देणाऱ्या आदरणीय खासदार वंदनाताई चव्हाण यांनाही आम्ही पुरस्काराने सन्मानित करतोय. हरिभक्त पारायणकर, नितीनजी बानगुडे पाटील, त्याबरोबर डॉक्टर ऑर्थोपेडिकचे जे अतिशय अल्पदरात लोकांचा उपचार करतात, गेले कित्येक वर्ष सामाजिक कार्य त्यांचं आहे, त्यांना डॉक्टर संजीव चौधरी, ज्येष्ठ संगीत आणि दिग्दर्शिका आनंदी देशमुख, त्याचबरोबर लावणीतील एक उगोती लावणी कलाकार ज्यांनी आपली महाराष्ट्राची लोककला जपली, त्या आदरणीय इंदवी पाटील त्यांना आम्ही जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. गेले 10 दिवस हा महोत्सव चालणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. सगळ्या पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. पुण्यातील आदरणीय विश्वजीत कदम असतील, आपले आदरणीय उद्योग प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालनजी असतील, उल्हासदादा पवार आहेत, रवी धंगेकर, संग्रामदादा टोपटे आहेत, मोहन जोशी आहेत, अरविंद शिंदे आहेत, रमेश बागवे आहेत, आमिर शेख आहे, प्रशांत जगताप, अभय शाजेड, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चौधरी, कमलताई व्यवहारे, आपल्या चोरडिया मसाले ग्रुपचे सुवानाचे डायरेक्टर आणि ट्रस्टी विशालजी चोरडिया असतील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार असतील, महापालिकेचे आयुक्त आपले राजेजी भोसले असतील, अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्वात लोक वाट पाहत असतात. सकाळी 12 ते रात्री 12 हा लावणी महोत्सव हा महिलांचं विशेष आकर्षण असतं. ते सकाळी 12:00 36 नखरेवाली ओरिजिनल जल्लोष अप्सरांचा तुमच्यासाठी काय पण पाहुणं फक्त तुमच्यासाठी चंद्रकला अशा या लावणीच्या वेगवेगळ्या कला इथे रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहेत. आत्ता अमिताभ बच्चन, रेखा दीदी आणि लता दीदींच्या त्याच्या गाण्यांवर ऑल ऑफ हिट्स सुप्रसिद्ध गायक जितेंद्र बुरुकांचा कार्यक्रम आहे. आपल्याला जर आपण पाहिलं असेल तर कव्वाली आणि मुद्रा यांचा करिश्मा जुनून हा संदीप पंचवाडकर आपल्याकडे करणारे, भीमसेन जोशीच्या गायनाने सुरू झालेली ही परंपरा आजही आम्ही कायम ठेवलेली आहे. भीमसेन घराण्याचे वारसदार श्रीनिवास जोशी ते विराज जोशी पर्यंतचा प्रवास या त्यांच्या गायनातून परंपरा ह्या गायनातून ते सादर करणार आहेत. मेलिडी बीट्स कोसंबी बंधू प्रस्तुत
मराठी संगीत रजनी ही अतिशय पाहण्यासारखं आहे. आपल्याला महाराष्ट्राचा लोकमेळा हा चंद आणि आदरणीय गणेश चंदन शिवे ही आपल्याकडे करणारे ए आर रहमान, आर डी बर्मन, अजय अतुल यांची नावाजलेली गाणी मुकेश डेडिया सादर करणारे रेट्रो हिट्स सौरभ दफ्तरदार आणि कोमल कृष्ण ही आपल्याकडे करणारे दसऱ्याच्या दिवशी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे. अविनाश विश्वजीत लाईव्ह इन कॉन्सर्ट, अविनाश चंद्रचूड, विश्वजीत जोशी, रोहित राऊत हा कार्यक्रम आहे. 11 तारखेला बॉलिवूड म्युझिकल हिट्स पल्लवी म्हणून करणार आहेत. हा 10 दिवसामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम आहे. शिवदर्शन सहकार नगर बागुलोद्यांच्या तिथे महालक्ष्मीच्या प्राणांगणामध्ये धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम असतात. तिथे कुंकुम अर्चनापासून तर देवीचा महाप्रसाद असे कार्यक्रम त्या प्राणांगणात होतात. आपण अतिशय नवसाला पावणारी देवी हिचं आपण दर्शन घ्या, महाप्रसाद घ्या, कुंकुम अर्चन करा. ही अख्ख्या समस्त देवी भक्तांना माझी आग्रहाची विनंती. आपण 3 तारखेला 4:30 वाजता गणेश क्रीडाला सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाला. वर्षा काय, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.